नमस्कार मंडळी, नमस्कार काय ओळखले का? अहो कसं ओळखणार? रमेशराव पाटलाच्या वाड्यातला सर्वांचा लाडका चिडका खरगडी माझं नाव हलव्या. ह्या जर गावात कोण वाईट वागलं तर त्याला धरून गदा 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 हलवीन हलवीन म्हणून म्हणतोय हलवीन हलवीन गदा गदा हलवीन. याच वाडीतील मोल करीन उलपदेवदाशी अंबू हे माझं बारदाट पण कठीण झालं मला ते आयदान मोकळा म्हणतोय हलवीन हलवीन गदा गदा हलवीन. फेक लिंबू अग फेक लिंबू आणि गुढी पाडव्याचा हलिव बांबू ये गे ये गे अंबू तुला देतो चंबू चंबूत घातली काठी अंबू झाली उपलाटी. मला जर बाईक करायची तर एखादी सेक्सी नेती करून टाक म्हणजे मुन्नी बाई सर काय मिक्स डान्स करून पैसा तर कमी. मुन्ना की मुन्नी होई अमुग तेरे लिए सेक्सी बॉम होई अमुग तेरे लिए शाहरुख खान सलमान खान दाऊद इब्राहिम ताजमहल कसं मग कोण लावा होता पांड्या सुतळवा धोंड्या अगं नाही आता हे द्या का सांबारा चंदिया लय पावर वाजाय आयला लय पावर वाजाय तुला अजून पोर कशी चालल्यात गे अंबू आता कुठं माझ्या जीव बांधायला लागला. मला वाटलं आमचं दुकान दुसऱ्यांनी चालवाय घेतलं का काय कुणाल म्हशीच्या गळ्यात पाच दिवस नटीचा फोटो बांध आणि माझं नाव घेऊन पूत म्हणजे कालवड झाली तुम्ही समज येताना खरं जाणार नको ठेवते रे बाबा आणि कोण बाबा ठेवते तुझ्या आणि कोण बाबा ठेवते अरे बाबा ना भक्ताला म्हणले फोन ठेवते भक्ताला म्हणले आता मेन सगळं काढलेला जात घालतो काय काम बोल मला काम करून इकडे काय करायला आली रमेश रावांची पण बाप मिळव ताब्यात घेतली त्याचा अगोदर पण तारा कान आणि त्या खरंच गुणाश न आणि बा मेल्यावर ती जोडी घरात घुसली आणि रमेशांच्या डोक्यावर बसली अगे अगे तरी पण तो रमेश आपल्या सावत्र बहिणीला आई प्रमाण मानतोय आणि त्याला विनाशला बी लेट हा बोलतो त्याला फुडं बघितलं की फरा 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 काय फरा 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 कापतोय ग काय करणार आई बाबा मागे रमेशला सांभाळलंय ना आता कागदपत्र जाहीर झाल्यावर काहीतरी चमत्कार नक्कीच होणार नक्कीच होणार ग नक्कीच होणार चमत्कार चमत्कार नक्की होणार आग मला म्हणते चमत्कार लिहिलेला होणार नाही नाही ले चमत्कार तारा काय तो म्हणे काय नक्की होणार आणि बुंबळून सागायचं चमत्कार तारा तारा वाजीन बारा काय राहिले तर काय कुच कुच बोलत उभं राहिलंय कुठलं काय तारा का तुमच्या बद्दल तिला समजून सांगत होतो सुद्धा किती माया करताय भावा असं समजून सांगत होतो तिला अरे तुला चांगले ओळखून आहे मी जेवढा जमिनीच्या खाली आहे तेवढा जमिनीच्या वरती पण आहे मी जमिनीच्या खाली असायला वर असाय मी काय गात आणाय का मुला अरे तू शाळण्याला करशील खुळा आता मळ्यात जा आणि म्हशीला धारा काढून घे धने आले म्हणजे दूध प्यायला मागतील पण मी काय म्हणतो का तुमचं धने घरात किती दूध प्यायलं तर बाहेर जाऊन दारू पितातच नव्हतं का मला काय घेणं देणे दारू पितो तर मुगाची डाळ खाऊन द्या मला काय घेणं देणे
मी दादा काढून घेतो, शान खान सगळं काढून घेतो, दाग लोट सगळं करतो, फक्त एक तू काम कर, वेगळ्याची तुम्ही तू धार काढ. नाही ग, ते मला लाक मारते, तुला हात लागला की कसं आमचं. त्यांनी सकाळ सकाळ उठून गुढी उभा करून कोल्हापूरला गेल्यात बघ. काय करायला बापू? अगं आमच्या बापाने ते कागदपत्र लिहून ठेवलेत ना स्टडीचे, ते बघायला गेलेत पण अजून आले नाहीत, म्हणून त्यांची काळजी वाटते बघ. आता अंतर मंतर करून सांगते, आल्यानंतर चू आल्यानंतर चू जावा बापू. कुठे आहे तू? गावला तारा का तुमचा नवरा कुठे आहे समजला? लक्षण पान घरात बायको असताना बाहेर शांत राहायची सवय गेलीच नाही बघ आंबू. अहो तारा का, तुझ्या नवऱ्याने गुढी उभा करायला जुन्नीच काठी वापरली, ती बी धुतली सुद्धा नाही, चंबू तुझा फुटका अडकवला, साडी बी फाटकी अडकवली, ह्याच्यावर मला वाटतंय सावत्र भाऊची स्टेट हडप करायचा पण तुमचं माती जाणार. आंबू याच्यावर काय उपाय नाही वाईग. 5000 रुपये उद्या त्या पुनवायला माझ्या देवी गसरगुंडीच्या गादीवर ठेवायचं वचन द्या. मग यावर आपण उपाय सांगते मी तुम्हाला. 5000 रुपये ठेवते मी आंबू. तुमचा भाऊ रमेश लगेच साठवणूक करू करायचं, म्हणजे तुमच्या नवऱ्याची पद भावाच्या काळात बांधायची. पण या लग्नाला तुमचा भाऊ राजी पाहिजे. हा त्याला करते का मी राजी, पण हे कुठं काय बोलू नकोस. छे 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 अहो माझ्या या दरबारात या भक्ताची वाटवर विनाश म्हणजे सत्यानाश. समजला तारे? तुझ्या त्या म्हाताऱ्याचा कावा चांगला समजला, पण लक्षात ठेव मला विनाश म्हणतात, विनाश म्हणजे सत्यानाश. आंबो काहीतरी भानगड झाली दिसते बघ, तू जा मळ्यात आणि भाजी कडून घे. काय झालं म्हणून काय विचारते? मरता मरता तुझ्या त्या थेरड्यानं मृत्यूपत्रात स्पष्ट लिहिले, माझी मुलगी तारा आणि जावाय बापू विनाश कोरी हे माझ्या इष्टीची जरी ट्रस्टी असली तर सर्व हक माझा मुलगा रमेशकडे आहे, आणि रमेशचं लग्न झाल्यावर माझी मुलगी तारा जावाय बापू विनाश कोरी हे पालक म्हणून राहते, आणि त्याला मुलगा किंवा मुलगी झाली की 5 लाख रुपये घ्यायचे सांभाळ केल्याबद्दल आणि घरदार मालमत्ता सोडून जायचं असं स्पष्ट त्या मृत्यूपत्रात दिलंय. हे मृत्यूपत्र माझ्या वकिलाच्या समजतीने होईल कळावे. दशरथ अण्णा पाटील चांगलाच घोटाळा झाला की हो, म्हणजे आपण 5 लाखावरच गप्प बसायचं म्हणा. छे छे अगं मी कसं गप बसेन. अगं त्या मेंटल हॉस्पिटलमध्ये असणारी अर्धवट बहीण माझी चंद्री म्हणजे आपल्याला घरात सोडून जायची गरजच नाही. हो उपाय सांगितला होता मला आंबून. त्या आंबूला घाल मातीत. मी सांगतोय सगळं. रमेश तुला आई प्रमाण मानतोय की नाही? हो मानतोय ना. तू सांगेल ते ऐकतोय की नाही? हो ऐकते ना. म्हणजे हलवे नोकराला पुण्यात पाठवून दे आणि त्या रमेशचं शिक्षण बंद करून इकडे बोलावून घे, उडवून टाक त्याचा भार. कसं विनाश म्हणजे सत्याना. चल दशरथ अण्णा पाटलाच्या संपत्तीवर माझा डोळा आहे. झडकीचं प्रेम झालं, या गोष्टीला 6 महिने पूर्ण होऊन गेले, पण बराच वेळ झाला त्याला बऱ्याच दिवसापासून फोन केला नाही. फोन करून बघतो काय प्रॉब्लेम झालाय काय माहिती. जानकी अगं पण तुला यायला एवढा उशीर का लागला? बाबा घरी होते नक्की झाली आणि मला त्यांना अगं पण जानकी निदान फोन तरी चालू ठेवायचा ना. फोन चालूच होता, बाबा जवळ होते, त्यांना जर कळलं असतं ना तर त्यांनी मला मारहाण केली असती आणि तुला सुद्धा खोलीच्या बाहेर हाक लिहून दिलं. पण मी म्हणतो हे लपून छपून आपण किती दिवस प्रेम करायचं हे बघ. एक ना एक दिवस हे सगळं गुरुजींना सांगायला हवं.
हो पण माझ्या बाबांनी आपल्या लग्नाला परवानगी दिली तर तुझी बहीण मान्य करेल का आणि नाही मान्य केलं तर सगळ्या घराघरावरती पाणी फिरवेल मी आणि तुला अशी उचलून येईल ना सगळेजण बघत जानकीशी लग्न करणार आहे कुठे तो इंद्राचा ऐरावत आणि कुठे ही श्याम भट्टाची तटाणी अरे श्रीमंतीचा माज असणारी तुझ्या घरची माणसं माझ्यासारख्या मास्तरची पोर कशी काय रे म्हणून घेतली पदरात अहो गुरुजी माझी अक्का खूप मायाळू आहे अहो लालाचं मोठं करून शिक्षण देऊन मला चांगलं घडवलं आणि चार पैसे खर्च करण्याची जर ऐपत असेल तर ती हसत हसत माझं लग्न लावून द्यायला तयार आहे ते झेपणार नाही ना मला उगाच आव्हाच्या सभा मागणी केली तर कुठं देणार हा मास्तर थोडी फार माया असेल तर हे सगळं द्यावंच लागेल कारण ह्यांच्या बहिणीनं ह्यांच्या मेहुण्याच्या बहिणी सगळं गावाकडे लगीन ठरवलंय तेवढ्यासाठी न्यायालय चला बोजा बिचरा गुण आणि माझ्या सगळं घराकडे चला नाही नाही काही नाही 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 मी येणार आहे नाही म्हणजे काय ऊट माझे लेखी ऊट अगं तूच रडू लागलीस तर बाप म्हणून जगून माझा काय रमेश तुझ्या बहिणीची माझी भेट घालून दिली चल जानकी कॉलेज शिका आलायचा का असं झोमका जुळ आणायचा आमच्या भाषी झोमकार झोमकार म्हणतात प्रेम 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 नव रे प्रेम 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 आमचं कसं झोमकार आहे तुझं झोमकार आहे ना ते प्राथमिक शाळेच्या भोवतीने फिरून फिरून केस वाढलेलं झोमकार आहे केस गेले वाढले गेले तुझ्या पॅन्टात आणि माझ्या पॅन्टात एवढा फरक कसा काय हे उन्हाळ्याचा एसी आहे घेतलं गार वारे अच्छा 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 त्याने गरम होत इकडे असं केलं की इकडे गार येत पण समज समज काय अरे समज तुझ्या त्या एसी मध्ये जर गार डेऱ्यातलं पाणी म्हटलं तर लयच भारी मग लयच गार एसी डबल गार अरे हरव्या काय काय असं ना तू आल्यामुळं निदान चांगलं तरी झालं पण एक लक्षात ठेव काही जरी झालं आणि किती जरी काय प्रयत्न करून काही झालं तर शेवटी जानकी ही माझीच होणार मग चला तर ते लगीन कसं बोलायचं मी बघतो हरवी हरवी चल माझ्या बहिणीचं लग्न यायचं बरं या रमेश बरोबर माझ्या बहिणीचं लग्न करण्याची जय्यत तयारी करून आलो मावली तुम्ही सुद्धा लग्नाला यायचं बरं अगदी धूमधाम लग्नाची होणार आहे तो आता घरी आला रे आला म्हणजे त्याला सरळ लग्न मंडपातच उभा तसं वडपाची काय चाललंय या घरात काय रे घरात पाऊल टाकताच आरडा ओरडा काय झाला दाजी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तारा लग्न मंडप आणि बॅड वाले कुणासाठी बोलवलं तुम्ही अरे माझ्या बहिणीबरोबर तुझं लग्न होणार पण मला न विचारता ते तुझ्या लाडक्या बहिणीला विचार तारीला अरे तुझा लाडका भाऊ आला ये भाई माझा लाडका भाऊ आला बघितलास रमेश दहाच्या दहा बोटं कशी कडाकडा मोडली लगीन घर आहे का फुलाची चावले काय झालं रे काय झालं म्हणून काय विचारता अहो जसा डीजे डॉल्बी चालू झाला जसा डीजे डॉल्बी चालू झाला तशी तुमची मेंटल भर त्याने रिमिक्स डान्स चालू केला तिकडे अंबुजांगात तिच्या देवीची शिवकला भरली हे बँडवाल्यानं बघून बँडवाला भिवून बोला बोलातनं धावल त्या डोंगरातनं पळून गेल्या
बघितलं रमेश? अरे तुझं नाव घेतास माझी बहीण कशी नाचायला लागली, चमका वाली मुरचिर मुरचिर आहे ना माडिया, मुरचिर मुरचिर काय पण सांगते त्याला का अवती चंद्री कुणाचं बी नाव घेतील का वी नाचते परवा तर रमेशराव येणार आहे म्हणल्यावर अंगावर घेतलेल्या फाटक्या वाकड तिने रिमिक्स डान्स लागला का त्या लगा काय पगार कमी बोलणं जास्त नाही जेवढं आहे तेवढं सुटले रे नाही नाही तोंड एक सुटले पाणी पाजले ऊस पक्क परवा पाऊस पडलेला भिजले राहते की तो एकटाच राहिला त्याची धार काढायची काय मनावर घेऊ नकोस चंद्री जरा अर्धवट असली पण अंगा पिंडात कशी जाम आहे बघ आपल्या शेता भाताचा गाडा सहज उडेल ती पण अक्का अग त्या चंद्रीला माझ्या भावना माझं प्रेम तिला कधीच कळणार नाही पण लग्न ठरवण्याच्या अगोदर थोडं मला विचारायला तर हवं होतस अग बाई तुला आणि काय विचारायचं अरे सावत्र जरी असली तर तुझी मोठी बहीण आहे मी माझ्या पोटाला पोर नाही म्हणून माझ्या पोरग्यासारखं तुला मोठं केलं आणि या गावात माझ्या जिजत घालणार अक्का माझ्या कातडीचे जोडे करून जरी तुझ्या पायात घाल लहानाचं मोठं करून शिक्षण देऊन मला चांगलं घडवलंस आणि आज माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे हे बघ पुण्यात ज्या खोलीत मी भाड्यानं राहिला होतो ना त्या खोलीचा घर मालक वामनराव दुबळे मास्तर त्या जानकीवरती माझं प्रेम बसलंय आणि लग्न करीन तर जानकीशी माती माझ्या मडावर पाठी होऊन जावं लागेल तुला बोल तुला तुझी प्रेमिका पाहिजे का तुझी बहीण पाहिजे अगं अक्का तुझ्या मताप्रमाणे वागलो तर जानकीवर अन्याय केल्यासारखं होईल आणि जानकीशी लग्न केलं तर तुझं प्रेत पाण्याचं पाप माझ्या माती बसेल बोल काय निर्णय घेतलास तू निर्णय काय घेणार अगं तुमच्या आणि दाजीच्या पुढं माझा निर्णय एकच असेल ही विषयाची बाटली कारण बऱ्याच दिवसापासून तुमच्या दोघांचा नाहक त्रास सहन करून मला आता हा त्रास सहन होत नाही कारण मी प्रेम केलं ना हा माझा गुन्हा झाला म्हणून तुम्ही मला त्रास करता 5 मिनिटाला तर माझं काय होईल हे माझं मला सुद्धा सांगता येईल अरे रमेश असं काय करू नको अगं दुसरं कुणाची दारू पण मेल
तुझ्या बाजूत म्हणजे एकदाची तारखेला लग्नाला परवानगी दिली म्हणायची मी काय म्हणतो मी काय म्हणतो काय मी काय म्हणतो काय म्हणतोस बोल की आता आपला बाळून कोण जाण बुजुर्ग काय सापडकून घेईल काय का तुझ्या अगं संसारात यायचं काय लागतं ते सगळं माझ्या अगं लक्ष आहे पण पोलत्यात नाही अगं लाईटर आहे पण याची शिगडी नाही अगं लाकडं आहे पण पेटवाय बम नाही यात काय जर कमी पडलं घेऊन आली तर आपला सरपंच उभा राय वको लागणार नाही अडीच रुपयाला दोन अडीच रुपयाला दोन आईचा डबा फुटोस तर वाजीला आईला मी एवढं जवळ जाते तरी मला लांबच ढकलते मी पण याला सोडणार नाही हा माझं मी ना हालवे आहे म्हणून म्हणतोय हालवेन हालवेन गटागट हालवेन तुझ्या भावानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न करून अखेर बाजी मारला पण तो जगला हे फायद्याचं मेला असला तरी स्टेट सरकार जमा झाली असती असं तुझ्या भावाने स्पष्ट लिहिलंय त्या मूर्तीपत्रात की माझ्या मुलानं जर आत्महत्या केली असती किंवा कोणी मारलं तर ही स्टेट सगळी सरकार जमा करावी असं स्पष्ट तुझ्या मताने लिहिलं म्हणजे झक मारत त्या मास्तरच्या पुरीसंग त्याचं लग्न करून दिलंच पाहिजे हा एक लक्षात ठेव आपला आता प्लॅन तो फिसकडायचा प्रयत्न करतात पण आता त्या जानकीचा आणि त्या रमेशचा संबंध येऊन त्यांना मूलबळ होता तर म्हणे अशा कडकाठी त्या रमेशला घाल आणि त्या भाव भावजाईचा इतका छळ कर इतका छळ कर की ती घर सोडून कोण गेली पाहिजे ते सारं करते हो मी त्या मास्तरला अशा अटी घालते अशा अटी घालते भीक नको पण पुत्रावर असं झालं पाहिजे त्याला गुरुजी लग्नाची बोलणी करण्यासाठी आले झालं का तुझ्या मनासारखं काळजी करू नकोस तुझं आणि जानकीचं मिलन होणार विनाश म्हणजे सत्यानाश रमेश हे लग्न तुझ्या मनासारखं होणार आहे पण मी सांगते असं वागशील असं वचन दे मला म्हणजे बऱ्याच दिवसापासून तुझी जी अपेक्षा होती ती आज मला तू बोलून दाखवलीस बोल मी दिलं तुला वचन अरे मी तुझी बहण आहे तुझ्या कल्याणाचंच सांगते मी गाढवाचं पिल्लू तू समजावून सांग म्हणजे ऐकेल ते बरं ठीक आहे मी सांगण्याचा प्रयत्न करतो ऐकलं तर चांगलीच गोष्ट आहे पण मी गुरुजीने इकडे लावून देतो ठीक आहे आणि गुरुजीशी बोलताना थोडं आदराने बोल कारण ते आदर्श शिक्षक मानकरी पुरस्कार आहेत त्यांच्याशी बोलताना तर हिरवी बोला सांगतोय मेला किती झाला तरी लेकीचा बापच आज चांगला घालून सोडते त्याला नमस्कार कुणाला म्हणता तुमच्या परत का मी म्हातारे आहे का अजून एवढी तरणी आहे की गावातली पोरं मला प्रेमानं फोन करते पाटील बाई ना पाटील बाई सांभाळून घ्या माफ करा मला काय सांभाळून घ्या पाटील घराण्याशी नातं जोडण्याशी हे आधीच विचार करायचा होता मास्तर काय करणार मुलीला जर सुख मिळणार असेल तर कोणत्याही सुख दुःखाचा विचार करत नसतो मुलीचा बाप मग घ्या की सुसून मी काय सांगते ते ऐका हे लग्न मंगल कार्यातून झालं पाहिजे आणि ते पण तुमच्या खर्चाने झालं पाहिजे मास्तर रुकवतोय ट्रॅक्टर मोबाईल फ्रीज हे सगळं दिलं पाहिजे मास्तर आणि शिवाय 1,00,000 रुपये हुंडा माझ्या खात्यावर जमा झाला पाहिजे मस्त एवढं सगळं घ्यायचं म्हणजे मला माझ्या सगळ्या घरादारावर कर्जच काढावं लागेल तुम्ही कर्ज काढा डाक घाला काय बी करा हे आता तुम्हाला मान्य आहेत का परमेश्वरा मुलीच्या बापाच्या वेदना कधी करणार या सासरच्या लोकांना मी मुलीला जन्माला घालून पाप केलं का मी आधी कळत नव्हतं कळीचं फुल होण्याआधी तोडून टाकलं असतं तर एवढा त्रास झाला नसता मास्तर तुम्हाला असाच असाच विचार जर प्रत्येकाने केला असता तर तुम्ही कशा जन्मा राहिल्या असत्या अशाच जर मुलींच्या हत्या होत राहिल्या तर बहीण होऊन भावाला राखी बांधेल कोण बायको होऊन नवऱ्याचा संसार करेल कोण आणि आई होऊन पुरुषांना जन्म तरी देणार कोण हे शहाणपणाने शाळेतल्या मुलांना शिकवा आमच्या अटी मान्य आहेत का पाटील बाई मला तुमच्या अटी मान्य आहेत पण मला थोडीशी हत्याने देण्याची सवलत द्या हो ठीक आहे आधी हुंडा रोख द्या
शिस्ती द्या पण देना ठेवा मास्तर. एक जरी हप्ता चुकला, एक जरी वायदा चुकला, पण तुमच्या लेकीचं बरं वाईट काय होईल तर त्याला जबाबदार तुम्ही मास्तर. चहा घे ना. नको नको, मुलीच्या घरचं पाणी पिणं पाप समजतो हा लेकीचा बाप. पाटील भाई येतो मी. चांगलाच चावडीत घेवला थेडा, आता चांगलाच हालून सोडते त्याला. मी तारा आहे, मी तारा वाजीन बारा. दोन वाजले तीन बारा कुठं वाजले. लापूश्याम बाबा उदय उदय. अहो ताराकाने त्या भावाच्या लग्नात जागर गोंधळ न घातल्यामुळे त्यांना वायकूत फाटाफूट पडल्या. अहो एक रपतोय घडत तर एक रपतोय मळ्यात. ही फुटलेली जोडी एक वाजासाठी मी आज नट नटीचा गोंधळ घालणार आहे आणि आमची आंबू तिच्या देवीचा जागर घालणार आहे. बघूया तर ती उतरून आपला गोंधळ चालू करूया. काय आल्या तर आपल्याला आला बघू. खाली जे मला काय झोपला आहे वाटतं. आला आला गोंधळ आहे घे गोंधळ आहे सलमानची कॅची ना गोंधळ आहे. गोंधळ आहे घे गोंधळ आहे सईदची करी ना गोंधळ आहे. गोंधळ आहे घे गोंधळ आहे जानची बी पाशा गोंधळ आहे. गोंधळ आहे घे गोंधळ आहे शक्षी मलिका गोंधळ आहे. गोंधळ आहे घे गोंधळ आहे अबूच्या आई तू गोंधळ आहे. उठ गाय उठ उठ की कुठं तरी गायला जागा घालतील का रान लागेल त्या. दुसरा गोंधळ घाल. ए अगं मी कुठं खरा करी कुदरे काय जागा घालायचा ते तू घाल. तुला मी मागणं मागण्यासाठी येतो. मला वाटतं शिवकरांगात बोलली वाटत. मी जागर घालते प्रेमाचा. मी जागर घालते प्रेमाचा. बघून टीव्ही वर प्रेमाची लटर गोरी संघ कोर फिरतीया बिलगोर. जाती बांधून बांधून रुमाला तोंडाला. जाती बांधून बांधून रुमाला तोंडाला. मग बसून गाडीवर त्याची धरती या कंबर जुडी जाती डोंगरावर. मग पडल्यावर अंधार मग तरी तो फरत जाणार तुझ्या पदांना पूर्ण करती सर. झाली एकदाची तर घराची शांती तर झाली. अगं फुटलेली जोडी एक वाजासाठी. अगं पाण्याची घागर आहे घरात नळ आहे मयात. अगं गाणं आहे घरात तर ऊस आहे मयात. अगं एवढंच नव्हे तर मोबाईलची बॅटरी आहे घरात तर चार्जर आहे मयात. मला काय नाही समज आलव्या. तुला कसं समजेल गे कसं समजेल. ते काय मन आहे की नांदा यांनी बाई आणि त्यातलं काही कळतच नाही. भाकरी करायचं ग भाकरी करायची. अगे जानकी वहिनीचं रमेशरावांचं लगीन झाल्यापासून जानकी वहिनी राबत्याचं घरात रमेशराव राबत्याचं मयात. ही फुटलेली जोडी एक वाजासाठी आज आपण जागर गोंधळ घातलाय. आज काय आहे उपवास आहे नाही तरी म्हणलं पाहिजे तर भात सपला का. बिस्किट पुढे पुढे खाल्लं ते जा उपवासाला लागते. शाबूचे बिस्किट शाबूचे बिस्किट गोल वरा शाबू. काय करू आम्ही आज जाऊन काय करू सांग. काय करू कुस्ती आम्ही दोघं जाऊन आज काय करू सांगा. नाही माझ्या सुटते तिला तिला पगार आहे. नाही बाबा मी मेहंदी लावली. मी मेहंदी लावली मी बुकू लावला. अरे मेहंदी रे मेहंदी. हा मेहंदी बघितलं जांबू. काय बघितलं जांबू. काय बघितलं जांबू. तुझा काय बघू. हे तुझ्या आईचा जबा कुठं तर वाजलं तुझ्या कुठलाय तुझ्या लेखन बघितलं. हक्काचा नवरा असून सुद्धा चुरून भेटायची
मन अशी येईल तुझ्या अजिबात येणार नाही. अगं रात्रंदिवस मला कड करून घेतलीस तर तुला माग कोण सगळे म्हणणार नाही, कारण मला माग पुढे विचारणार कोणच नाही. अनुगतून वडापाव सफला आवडतो वडा. तुला भेटत असेल तर ते विनाचे लेडे बहिणीला कट करून मिट्टी मार. आंबोले आंबू फेक मारी लिंबू. उद्या उद्या ठेक तेवढ्या ज्या आईला हाय देवदाशीच पण स्वतःला अप्सर समजते. मी आपण काही कमी नाही बघा हिला जर नाही आडमत आणा तर नावचा हलवेच नाही. हलवे नालवे गडगड हलवे. पटपौर्णिमेची सगळी तयारी झाली पण धनी अजून यायलाच आहेत. किती वाट बघायची यांची. आलात तुम्ही आहो किती अशक्त झालात तुम्ही. कुणाची काळजी करताय एवढी. दुसरी कुणाची काळजी करणार का. अग दुसरी कुणाची काळजी करणार. अगं तुझं काय हाल होता ते मला मळ्यात येऊन सगळ्या गड्यांनी सांगितलं म्हणून तर मी तुला भेटणार. तरीही तुम्ही गप्प बसता. दुसरं काय करणार जानकी. अगं ताराकाच्या वचनात अडकल्यामुळं मला काही सुद्धा काही करता येत नाही. मग पण एखादी जरी वडिलांनी तुझ्या मागणी त्यांची पूर्ण केली तर मला तुझ्यासाठी काही पण करता येईल. पण बाबा पैसे घेऊन येतो म्हणले आणि आतापर्यंत आलेच नाही. हो अगं पण बरेच दिवस झालं येते येतो म्हटलेत पण अजून काय आलेले काय अडचणी सापडलेत काय माहिती. हे बघा मी तुमच्या पायाचे दर्शन घेते. तुम्ही लवकरात लवकर येथून निघून जा नाहीतर उगाच माझ्यामुळे तुम्हाला त्रास होईल. होय जानकी कुणी तर उगाच पाहिलं तर माझ्यामुळे तुला आणखीनच त्रास होईल. ठीक आहे पण किती प्रेमानं बोलतेस ग जानकी. अशी जर शेवटपर्यंत मला साथ दिलीस तर खरंच खरंच मी कॉलेजमध्ये केलेलं प्रेम. अगं तुझ्या वचनात अडकल्यामुळं मला काही जानकीचे दोन शब्द बोलता सुद्धा आलं नाही. पण जानकी जानकी काही काळजी करू नकोस ग. थोड्याच दिवसानंतर आपलं आपलं मिलन होईलच. आपलं मिलन होईल. मग मी काय करू. झाडा जशी आपली असते. काय काय कमस खुलले अंडी खाल्याचे केले हाऊस आहे आणि ही नवीन साडी घालून एक दाग दाग निघालून कुठं मिरवायला निघा लागली. वटपुसायला जाणार आहे मी. कशाला साचल मी माझ्या डोक्यावर बसायला. तुझा पाक साजून आला नाही ग मला काही खाऊ. पण मला सगळं माहिती आहे ना तू सांगितल्याशी फोन करून येऊ नका म्हणून. मी असं काहीही सांगितलेलं नाही. पण मग आता कळत काय खरं आणि खोट. अहो आपल्याला झरा घेऊन जरा बाहेर मी वापरून जातो. त्याची बोरी बोरी पाठ भाजून का. अहो आधीचा मास्तरला फोन लावा म्हणजे लिटीचा आवाज ऐकल्या कसा परत येईल बघा. म्हणजे आमची आठवण येईल तुम्हाला. आईच्या कालिकीचा आवाज आवाज जरा कुठे उगाच वाजून काढले. माझ्या आठवी पूर्ण नाही झाल्या तर कायमचा आवाज बंद होईल. अहो माझा आवाज वाटचाल तिचा उपवास आहे. गजनभर केळ आणि पहिले वर शेंगाचा ऊ फराळ करते मी. इकडे ऐका जरा आणि हिला जरा समजावून सांगा. ताराने तारा वाजिन बारा. ननंद भूत भावजाईचा एवढा छळ करायचा. माझं काय चुकलं असेल मला माफ कर. तुम्हाला
तुला सांगू जानकी, मी जर दारू फुल्ल प्यालो का नाही या ताईला असा बदलून करतो, मी सांगेल ते ऐक. त्यासाठी तुला एक त्याग करावा लागेल. कसला त्याग? माझ्यावर प्रेमाचे संबंध ठेवशील तर तुला सुखाच्या सागरात ठेव. अरे त्यांना मी समजावून सांगते, तू आतमध्ये जा आणि त्या अंबूला जरा पाय आतमध्ये पाठवून दे. कोण येतो? पण या विषयावर सपाला बुट्टी खाली जाळून ठेवा, नाहीतर शंटन ते बोलतोच उडवी. समजावून सांगते त्याला. जातोय अरे जा खेळव्या. दीड चमडी जोडून मला मारला. आता देशी दारू दुकानात जातो आणि क्वार्टर मारून येतो. इथं कुठं दुकान आहे? विनाश म्हणजे अगदी खरं आहे बघ अंबू, कवा तरी तुझ्या अंगावर झाड पडून तू मरणार, कारण जानकीच्या बापानं काय करणी केली तुझ्यावर. अंबू त्याला काय उपाय नाही बाई ग. 5,000 रुपये माझ्या दिवी कसरमंदीच्या गादीवर ठेवत वचन द्या, मग यावर आम्हाला पैसे देते. तुम्हाला तुझ्या दिवीच्या गादीला 5,000 ठेवते मी अंबू. मग ऐका तर, दर अंबूच्या फुलवला जानकीला वस्तीला माझ्या घरी पाठवून देते. सल्लक 3-4 महिने माझ्या देवीची तिने पूजा केली की तिच्या भावनं केलेली तुमच्यावरची करणी जानकी रुमटत, मग सगळं मनासारखं होईल बघा. तिला देते पाठवून, पण हे कुठं काय बोलू नकोस. अहो माझ्या दरबारात धान्य नित्यान पोत करा, येत्या अमुषला भंडारा करायचा आहे ना. जा लवकर. फसली कशी मासोळी जाळ्यात फसली. रमेश जानकीचं मिलन करण्यासाठी मी आणि हलव्यानं आयडिया केली. रात्री तुटून हलव्या हिच्या घरावर दगड मारत होता, हिच्या घरात साप सोडत होता. आता आमचं काम झालं. जानकी वहिनीने दिवस गेलं की काय दमर उठते ती बघा. आंबोरे आंबू फेकून मारीन लिंबू. आज पोळ्या पूर्ण तारकावर करणी केलीची भीती घालून दर अमोश्या पौर्णिमेला आपल्या भेटण्याची संधी मिळवून दिली. आज या गोष्टीला 6 महिने पूर्ण होऊन गेलेत बघ. आणि बघ ही आज शेवटची रात्र आहे, परत आपल्याला भेटता येणार नाही ना. हो अहो, पण बाबा अजून आलेच नाही ना. अरे त्यांना पैसे घेऊन यायला सांगितले होते ना. अरे हो थांब, तुझ्या समोरच त्यांना फोन लावूया आणि काय अडचणीत सापडेत काय माहिती बघूया. हॅलो, हा गुरुजी मी रमेश बोलतोय. हा हे बघा, येताना जास्त पैसे जरा जास्तच घेऊन या, कारण आपल्याला जानकीला तारकाच्या वचनातून मुक्त करायचे आहे ना. हो तिला जाच भरपूर आहे. हा पैसे येताना घेऊन या. कोण? हा अहो जानकी, हे काय माझ्या समोरच आहे, देऊ का मी तिच्याकडे? हा ठीक आहे ठीक आहे. हा हे बोल त्यांच्याशी. हॅलो बाबा. हो जानकी, अहो बाबा येताना जरा जास्त पैसे घेऊन या. हो हो. आणि हो एक आनंदाची बातमी आहे, तुम्ही लवकरच आजोबा होणार आहात. जानकी खरंच अरे इतका आनंद झाला ना हे खरोखरच. पण एक गोष्ट लक्षात ठेव जानकी, ही गोष्ट तू दुसरं कुणालाही सांगू नकोस,
कारण आजपर्यंत इतका आपण भयानक या दोघांचा त्रास सहन केलाय आणि आता ही जर आनंदाची बातमी जर त्याला समजली ना तर अक्षरशः आणखीन तुला भयानक यातना देतील. तुम्ही काळजी करू नका, मी कुणालाही माहिती. मग चल आपण मयातल्या झोपडीत जाऊन आपण दोघं सुखान संसार करूया. आता पैशाशिवाय दुसरं काय मागणार मी तुझ्याकडे. दारूला उधार दिला आलाय, जुगार आठ्यावर लात मारून बाहेर काढल्या आणि ह्यो सावकार म्हणतोय मला तुझी भांडी भरून दे. असं वैताग आलंय एखाद्याला खून करून तुरुंगात जाणे आले मला 1.5 लाख रुपये दिले. पैसे घे द्या जानकीच्या बापाकडनं पैशेवाली पाहिजे. तिच्या पान दिले म्हणजे देईन तुम्हाला. तर घरात राहिलेली शिल्लक दारू पीत बसा आणि महत्वाचं कुठं बाहेर पडू नका, नाहीतर कुणीतरी हात पाय मोडलं तर माझी पंचायत व्हायची. घास आहे का माझ्या अंगाला लावायला? मनपाड आहेत माझी सगळी माणसं आहेत, माझ्या अंगाला कोणी केसाला दाखवा आणि काय करू. आज जावा आणि कडेत तेल तापड ठेवा. हे आणि दुसरा प्लॅन येतो. हा एवढं आपल्याला तेल कशासाठी गा? अहो ही जिलेबी तळायची आहे ना. घरी फुला घरी फुलांचे लचके तोडणाऱ्या सासरच्या लाडगारो घ्यांडे सासाचे तुकडे तुमच्या समोर नाही करा. घ्या घ्या सगळ्यात बसा. अरे नोटाची बदल नाही तो काय मास्टर कुठं चोरी केला काय दरोडा? अरे भिकारीने फक्त टाकलेले तुकडे चगळायचे असतात ते कोणत्या घरातून आणले याची चौकशी करू नये. काय लायकी काय बायकोच्या वळखणीला पडलेला सासाचा कुत्रा तू. कुत्रा? मला हे कुत्रा म्हणतो? अरे दशरथांना पाटलाचा ग्रेट जावाई मला कुत्रा म्हणतोय. अरे जळक्या उसा जरा थांब, हे पैसे आठवतो माझी पॉवर मॅन पॉवर काय ते दाखवतो. विनाश म्हणजे माझी लेखी नको पाटील बाई काय अवस्था तोडून ठेवणीचा माझ्या सोन्यासारख्या लेखीची. बापा देखत लेखीचा क्षय होताना पाहून काय यात्रा होता ते काय बापाचं काळीत लागतो. नाही तर नवऱ्याला घेऊन माहेरी राहणाऱ्या तुमच्या सारख्या वाहतुकच्या बाईला काय करणार सासरे असतील तुमचं. बायकोची शपथ घेऊन सांगतो की माझ्या हातून काय घडल मला सुद्धा सांगता येणार नाही. कमाल आहे झाले तुला भाऊ. या झुरळाचा विंचू कसा झाला? दोरीचा साप कसा झाला? माणसासारखा म्याव म्याव करत होता ना, वाद कसा झाला आणि पेटला कसा काय एवढा? अरे तुझ्या आणि तारकाच्या वचनातून मुक्त होण्याची वेळ आली आमच्यावरती. अरे गुरुजींनी सगळं तुमचं पैशाचं देणं दिलंय आणि या घरात सांगतो तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एका घरात राहून एका वर्षात जानकी या घरात ते कामं करायला शिकली म्हणून मी तिला न्याय लावलोय. अरे कुठं जातोस, हे घर पण तुझंच आहे ना. हा अक्का आजपासून ही जी काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे कारण ही माझ्या मुलाची आई होणार आहे ना. पण हे घडलं कसं तो विचार तुम्ही करू नका दाजी.
घडल्या कसं याचा विचार तुम्ही करू नका दाजी, कारण माझ्या वडिलांनी मृत्यूपत्रात लिहिल्याप्रमाणे 5 लाख रुपये घ्यायचे आणि या घरातून कायमच बाहेर पडायचं, तोपर्यंत चरा काय चरायचा ते फुकट चांगला निर्णय घेतलास तू गुरुजी। अहो गौरी गणपती झाल्यानंतर तुम्ही नातवासह जानकीला न्यायला या, चला मी तुम्हाला स्टँड वरती सोडून येतो, चला। सत्यानाश, अरे सत्यानाश, या जानकीला जर मूळ बाळ झालं ते आपलं काय खरं नाही, आपल्याला काय मिळणार नाही, मी 5 लाखावर बसणार नाही। नेमकी करणार तरी काय तुम्ही? करणार काय, विनाश म्हणतात मला वडपाची। तुला सांगतो, जो रमेश गणपती आणायला गेला रे गेला म्हटलं की त्या मळ्यातली जानकी सकट झोपूनच पेटून रिकामा होतो ना, रे गा बास ना बजे गी बास वडपाची। रमेश जानकी संसार ह्या मळ्यातल्या झोपडीतच उभा राहिला, रमेश या सालापासनं मळ्यातच गणपती बसवणार आहे, म्हणून गणपती आणायला कोल्हापूरला गेलाय, आता मला पण गौरी तयारी केली पाहिजे। गणपती बाप्पा मोर्या, गावात वाढल्या चोर्या, भविष्य पाहणार, ज्योतिष पाहणार, कुंडली काढणार, मागचं सांगणार, पुढचं सांगणार, हात हातात घेऊन सांगणार, भविष्य पाहणार, ज्योतिष पाहणार। हे ज्योतिषा आलास तर बघ माझं भविष्य, तर 5 पैसे सुद्धा मिळणार, पटलं तर दे नाही आवडून घे, कशात पदरा दे गो पदरा, तुझ्या घराच्या बाजूला बिन पाण्याची हीर आहे, पुढच्या मुलीनं मधून भदाला पाणी खराय का खोट, अगदी खराय, खरं सांगणार खोट सांगणार नाही, देवीची मोठी दाशी आहेस पण देवीचं काही खात नाही, लिंबू नाळ आणायला देते केळी तेवढी एकटीच खातेस, खराय का खोट आहे, अगदी खराय, खरं सांगणार खोट सांगणार नाही। आता माझ्याबद्दल जरा सांगा, तुझ्या बद्दल सांगतो पण पहिलं तुमचं पुढं करा, हातो हात काय जत्रत घेतल्या वाटतंय, तरच म्हणलं बांगड्या सपल्या कशा का घेतल्या, दाबल्याशा उठत नाही, हातावरची रेषा, हातावरची रेषा, अगल्या बारे काल तू चिकन, काल तू चिकन खाल्लं होतंस खरं आहे का खोट आहे, तुम्हाला कसं कळलं, तुझ्या हाताला वास आला म्हणून म्हटलं, अंबू तुला नवरा मिळेल चांगला, तुझ्या मनासारखा मिळेल, त्यासाठी तुला त्याग करावा लागेल, लय मोठा माझ्याकडे भविष्य बघणारा मोका पोपट आहे, तो तुझ्या पिंजऱ्यात सोडला पाहिजे, रमेशराव मास्तर आणि रमेशराव कोल्हापूरला गणपती ठरवायला गेल्या आणि मला कुपी जानकी वहिनी एकटेच यायच्या, अगं ते विण्याला अंधगा सारखा ते कुपी होती खंदिरी घेऊन फिरलाय, तो काय तर जानकीवाचा घात करू नाही म्हणून मी येस केल्या, तोंडाला काळ का बसलाय, अगं तो मला ओळखू नाही म्हणून गे, दिवस पुढायला लागलाय तू तुझ्या कामाला लागला, जानकी वहिनी वाचवलंस की मी तुझ्या संघ लगीन करेन, मग चल तर आतापासून संसार करायची प्रॅक्टिस करूया, चल दोघांच्या पार्टीवरच होतो मी, हा हे दोघं प्रेमात गुंतले रे गुंतले म्हटलं की जानकी सगळं झोपडीच पेटून द्यायची, पण जानकी झोपडीचा दरवाजा बंद करून झोपायची वाट बघत उसातलं कोण बसावं, कसं विनाश माझे सत्यानाश। अंबो तू म्हणाले किती ग चांगली आहे, आज मी इसल्याचं पैसे टाकून घेऊन आलोय, आज आपण सिनेमा बघायला जायचा, तू पुढे पण कुठला बघायचा हे विचार नाही, काय तुला भेटत तरी आता तुझे अगे जानकी वगैरे बाळ होणार आहे तेव्हा तुला एखादा पाहायला बी काय म्हणायचं नाही बाबा, मला पाळणा वगैरे म्हणायला काय तुला येत असं तर तूच म्हणून दाखव,
अगे गाव बघ गावात कुठल्या बी पोरगेले बारसं असलं तर या बायका मला लुगडं नेसून पाळा म्हणण्यासाठी बोलवून येत हा बघ मी पाळणा म्हणतो तू पण सुरुवात कर म्हणजे माझं इकडं पाळणा म्हणायची सवय होईल हा थांब पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी काय झाले पहिल्या दिवशी अगदी कोट रे अगदी कोट रे घेऊ काय बर केच काय ही कुठे इकडे कुठे काय पाळणा बर घेत लांब सर का ते लांब पहिल्या दिवशी जन्मल्या बाळ पाय पांढर जीभ वकाले पाय पांढर जीभ वकाले सुईनबाईला मारील डोळे झुपाळा झुरे सुईनबाईला मारील डोळे झुपाळा झुरे तिसऱ्या दिवशी आखरीत गंड मजान रातीला बाळ तिरडले मजान रातीला बाळ तिरडले बाळाच मामा मामी वकडले बाळाच मामा मामी वकडले दुबाळा झुजुरे पाचव्या दिवशी पाचवी घातली बाळाच्या मावशीनं मांडी ती घातली बाळाच्या मावशीनं मांडी ती घातली मेल्यावतीला मातीत घातली दुबाळा झुजुरे मेल्यावतीला मातीत घातली दुबाळा झुजुरे सातव्या दिवशी घोटाळा झाला बाळगती बाच दूध हो प्याला बाळगती बाच दूध हो प्याला गावातल्या गवळ्याला येळस झाला दुबाळा झुजुरे गावातल्या गवळ्याला येळस झाला दुबाळा झुजुरे आठव्या दिवशी पाणी ते आटलं दुष्काळानं हो तिला ते गाठले दुष्काळानं हो तिला ते गाठले आजीच हिजा मळ ते टाकलं दुबाळा झुजुरे आजीच तुझ्या मळ ते टाकले दुबाळा झुजुरे अकराव्या दिवशी अकरी दगडले गाळ बाळाच काका गोट्यात गेले बाळाच काका गोट्यात गेले दोन्ही रेल्याच्या तक्रीत मेले दुबाळा झुजुरे दोन्ही रेल्याच्या तक्रीत मेले दुबाळा झुजुरे दुबाळा झुजुरे पाळणं वगैरे घेतला घर ना फुलून देतात मला माहित नाही अगे आज पण जे पाळणा म्हणलाय ज्या ज्या पोरांचा त्यांचं चांगलं झालंय का असलं नशीब बघ नशीब अवे बर जाऊन दे तिकडे बर आज काय ते काय माहिती तू त्याचं आलतं आणि सगळीच तुझ्यामुळे सगळी हा चल मला आता गोपी जाईन किंवा येतं काय त्या ते चल 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 रमेश अरे दोन दिवस राहिल्यासारखं अगदी तुझ्या मनासारखी मूर्ती भेटली बघ हो गुरुजी पैसे गेल्यासारखं अगदी छान अगदी मस्त आता ही मूर्ती आपण गाडीतूनच गावी नेऊया हो सर की तुम्ही म्हणताय तसं अरे तुझ्या खिशात फोन व्हायब्रेट होतोय अरे हो फोन कोणाचा आणि यायला काय माझं लक्षच नव्हतं हॅलो हा मी रमेश बोलतोय कोण काय म्हणताय काय अहो गुरुजी गुरुजी आपल्या झोपडीला कुणीतरी आग लावली झोपडी भेटली पण जाडकी अहो काय सांगायला सुरुवात केली नाही तारीला माझ्या आता सांगतो खुश खबर अरे अरे तुला खुश खबरी सांगायची ये लोका वातावरण सगळं पेटलंय गडूळ झालंय जानकी सगळं झोपडी भेटून रिकामा झालो हाडाची राख रांगोळी झाली पोलीस गाडी आल्या पोलीस आल्या आणि त्याची हाडं शोध आले आता काय करायचं एक काम कर लोकांना संशय येऊ नये
आपण काही केलंच नाही असं दाखवायचं आणि रडायचं नाटक करायचं. तुम्ही नाटक कर, मी बी नाटक करतो. कसं? जानकी गेली. तुमचा भाऊ या लागलाय आता त्याला काय सांगणार. अरे जानकीला बहिणी सारखा मानत होतो मी. गुरुजी 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 मग माझा तरी जगून का उपयोग आहे. मला सुद्धा आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. जानकी मेली आमची. पुतना कोण म्हणते? कोण म्हणते जानकी वहिनी मेली? कोण म्हणते? थांब जरा इथेच थांब. गुरुजी हा काय सांगतो काय समजा मार्ग नाही. हे कसं शक्य आहे? माझ्या सख्या हातानं मी झोपडी भेटवली होती. हे कोणतं डुप्लिकेटच आहे? दारूच्या नशेत दारूच्या नशेत दारू पितोय किंवा बऱ्याची पित नाही. इंग्लिश इंग्लिश बोलते. मला माहित होत तो काय त्याच्या अंकीमध्ये घात करणार म्हणून आधी कोपीत एवढा मोठा खटला काढला होता आणि मोठ्याची मोठी पाईप टाकली होती. अहो यानं झोपीला वर आग लावली पण त्या अंकीवनी नळ्यातनं बाहेर पडल्या आणि त्यांचा जीव वाचला. हल्ले मिटायला जागला असतो. आता या दोघांना पकडून यांची गावातून गाळवून झेंडच काढायची. याला म्हणायचं कराव कसं धरावं करावं कसं धरावं. तू काय भात काय आली असते येणार म्हणायचं असते करावं तसं भरावं. हा आता त्यांचं लेगिन झाले त्यांचा संसार सुरळीत चालला. तंबाखू नाही चालतो. इमल इमल तंबाखूला काय भागत इमल इमल दिसी तर इमल दिसी तर कंट्री इज दिसी कंट्री नॉट इज इज कंट्री कोण इज हंट्री. हा चल नाव घ्यायचं तर आपण आता चल घे नाव. ए मावशे कुठला दिस ए मावशे मावशे मी येणार पोळी खायचे तर जाऊ दे. कोण मावशी तर कोण उठला नाही बसल्यात बसल आज जीव आहे आपल्यावर जीव आहे तिथे सांगते ना उद्या मला इकडे येऊ देणार नाही कोणीकडे. हा बर नाव घे चल नाव घे पहिला तूच घे. का तुला काय झाले नाही बाबा. हा भात खायला फुलं असतेस की ताटे घेऊन नाव घ्या मागे. लेडीज फर्स्ट लेडीज फर्स्ट जेवताना लेडीज फर्स्ट पहिल्या लेडीज. हा निशांत म्हणते लेडीज फर्स्ट लेडीज फर्स्ट. हा आता काय होते बर मी घेतो घेऊ काय दाजी तर काय बरं वाटत नाही का त्याला दाजी तर बरं वाटत नाही मला त्या जवळ गेला की तुझ्या जवळ आले की त्याला मुंगळा येते. कसं आहे तू माझं भाऊ इकडे ऐक नाही माझा भाऊ तुम्हाला कसा आहे भाऊ तुम्हाला भाऊ आहे माझा तो भाऊ ऐक नाही भाऊ तुमचं पोहोच
नाव घेतो पहिले घे नाव चाल मी नाही मी घेतो 9893 बायको संग औ बायको संग मिळणे फ्री कुठं घेतो घे पॅन्ट शिवून घेतल्या घुशीदा नानात घुशी घुसायची तिकडेच घुसणार आहे चांगले नाव घे चांगले नाव घे महादेवाच्या पिंडीला बेल घालते वापर काय ग हो बर हो बरवून घातलं मागलं काय महादेव काय मागलेला करते माझ सोन गे पाडे गे बर चांगलं मी पण चांगलं नाव घेतो माझ्याने अंबुजा लग्नाचं आमंत्रण दिलं होतं सारे मन पडले गावा माझ्याने अंबुजा लग्नाचं आमंत्रण दिलं होतं सारे मन पडले गावा लग्नाला आलाच नाहीसा लग्नाला आलाच नाहीसा निरांच्या पोराच्या बादशात येऊन जावा हा प्रेझेंट पॉकेट पैसा अडक माझ्याकडे देत राहा प्रेझेंट पॉकेट पैसा अडक माझ्याकडे देत राहा जेवाय मात्र न चुकता जेवाय मात्र न चुकता सगळ्यांना आमंत्रण द्या काय शिवामचा मिळवून ऐक नाही त्यांच्या त्या घराकडे जावा काय तुमचं और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो।